प्रादेशिक परिवहन कार्यालयात काल सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जुन्या 1000 आणि 500 नोटा कर रुपीज विकायला गेल्या. औरंगाबाद, बीड, जालना या 3 जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 63 लाख रुपये वाहनधारकांनी कर भरला. आरटीओ विभागात कर जमा करण्यासाठी सोमवारी सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडे ठेवण्यात आले होते. कर भरण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत औरंगाबाद सह बीड आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश होता. सोमवारी जालना उपप्रादेशिक कार्यालयात 7,95,000 महसूल जमा करण्यात आला. याशिवाय बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 11,41,000 रुपये महसूल जमा करण्यात आला. 2 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तुलनेत औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात सर्वाधिक 43,88,000 रुपये कर रुपी नागरिकांनी भरलेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयात सोमवारी एकूण 63,26,000 रुपये एकूण महसूल जुन्या नोटांमधून जमा झालाय. शासनाची वरिष्ठ भरती पदं किती रिक्त आहेत, कोण कोणत्या विभागातील रिक्त पदं आहेत, ही रिक्त पदं लवकरात लवकर भरावी या मुख्य मागणीचं निवेदन आज विभागीय आयुक्त यांना राजश्री शाहू महाराज पदवीधर परिषदेत दिलं. महाराष्ट्रात सर्व विभागातील वरिष्ठ पदाच्या भरतीच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, परंतु त्याचा निकाल मात्र व्यवस्थित वेळच्या वेळी लावला जात नाही. परीक्षा घेतल्यानंतर निकाल हा जाहीर करावा, विद्यार्थ्यांना त्यांचे गुण दाखविण्यात यावे. स्पर्धा परीक्षेस डमी विद्यार्थी बसतात, त्यांच्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेण्यात यावी. बँकेत चालान भरण्यासाठी संपूर्ण राज्यात बँकेत एकच काउंटर असावे. नोकर भरतीवरील बंदी उठवण्यात यावी. नोकर भरतीवर बंदी असल्यामुळे अनेक तरुण तरुणींचे वय निघून जाते, त्यांच्या पदरी निराशाच येते. या निराशेने अनेक तरुण व्यसनाधीन होतात, तर काही तरुण आत्महत्या करतात. हे टाळण्यासाठी नोकर भरती वेळच्या वेळी घेण्यात यावी. आदी मागण्यांचं निवेदन आज राजश्री शाहू महाराज पदवीधर युवा परिषदेने विभागीय आयुक्तांना दिले. यावेळी प्राध्यापक राजकुमार गाजरे, के भरतेकर, अतुल फरकोड, नितीन मोहिते, किशोर खेडकर आदींची उपस्थिती होती.